मंडळांची थोडक्यात माहिती करून देतो. उत्तर मराठी मंडळाची सुरुवात जोशी सरांच्या पुढाकाराने झाली. मंडळाचे ते पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आणि मंडळाला नेहमीच त्यांचे मार्गदर्शन आणि मदत होत असते. त्याचप्रमाणे गणेश मंदिर, ICC यांसारख्या संस्थांमध्येही ते सक्रिय असतात. त्याचबरोबर भारतामध्येही अनेक सामाजिक संस्थांमध्ये ते कार्य करत असतात. तर मी आपल्या मंडळाच्या अध्यक्ष अर्चना यांच्याकडे विनंती करतो की श्रीफळ आणि गुलाबपूप करून त्यांनी स्वागत करतात. प्रोफेसर मिलिंद देव हे युनिव्हर्सिटी ऑफ उटामध्ये डिपार्टमेंट ऑफ केमिकल इंजिनिअरिंग या विभागाचे प्रमुख म्हणून कार्य करतात. अनेक शोध निबंध त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत आणि ते बरेच वर्ष संशोधन क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी PhD पदवी दुपारी केलेली आहे. मी अर्चनाला विनंती करतो की श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत. प्रसाद त्रिलोकेकर गेली अनेक वर्षे गणेश मंदिर टेम्पल मध्ये सक्रिय आहे. मागच्या वर्षी ते ICC या संस्थेचे उपाध्यक्ष पद त्यांनी सांभाळले आणि या वर्षीपासून ते त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. तर मी अर्चनाला विनंती करतो की श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत. मिलिंद जोडगे हे ICC आणि गणेश टेम्पल या संस्थांमध्ये गेली अनेक वर्ष काम करतात. मराठी मंडळातील माझी अध्यक्षही आहेत आणि त्यांच्या पुढाकाराने गुरुकुल या कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारतामध्ये अनेक सेवाभावी संस्थांमध्ये ते सक्रिय असतात. मी मंडळाचे उपाध्यक्ष महेश चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी यांचं स्वागत करावे. श्री संजय कामटेकर हे अनेक वर्षे ICC या संस्थेशी निगडीत आहेत. ते या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि अनेक नवीन उपक्रमांची सुरुवात ही त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या कार्यक्रमात त्यांनी केलेली आहे. ते मराठी मंडळामध्ये सुद्धा सक्रिय असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला नेहमीच मदत होत असते. मी महेशला विनंती करतो की त्यांनी त्यांचे स्वागत करतो. संतोष माकणीकर हे आपल्या सर्वांना त्यांच्या योगाभ्यासामुळे परिचित आहेत. गेली अनेक वर्ष ते सॉल्ट लेक सिटीमध्ये योगाभ्यासाचे वर्ग चालवतात. युटाच्या परिसरामध्ये योग साधनेच्या प्रसारामध्ये त्यांचा अनेक खूपच मुलाचं वाटा आहे. मी मंडळाच्या कोषाध्यक्ष पाचवी अष्टपतींना विनंती करतो की श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांनी स्वागत करतो. श्री समीर भवाळकर हे हिंदुस्थान अँटीबायोटिक्समध्ये सिनियर ऑफिसर या कामावर या पदावर त्यांनी काम केले. 2013 ते रिटायर झाले आणि त्यांना मराठी वाचन, मराठी नाटक आणि मराठी सिनेमा यांची आवड आहे. पाटला अशी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं.